मंडळी पाऊलवटाच्या ह्या भागामध्ये ह्या नवीन दौऱ्यामध्ये तुमच्या सर्वांचं तर आता आपण आलो नाशिकच्या दौऱ्यावर. जवळपास नाशिकमधले चार किल्ले आज आपण इथे कव्हर करतोय, तर ते किल्ले कोणते आहेत आणि काय आहे ते तुम्हाला हळूहळू समजेलच, पण त्यासाठी तुम्हाला ही सिरीज आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल. जर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची घंटा दाबा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल. चला तर आपण या नाशिकच्या दौऱ्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, येवल्यावरनं तुम्ही पुढे आल्यावर तुम्हाला फोर्ट दिसेल हातकाई किल्ल्याला. तर हा हातकाई किल्ल्याचा फाटा आहे आणि इकडे जवळपास 2 किलोमीटरवरती आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी लागतो. तर तुम्ही जर गुगलवरती अंकाई किल्ला असं जर टाईप केलं असेल तर तो तुम्हाला अंकाई किल्ल्या इकडनं जवळपास 1 किलोमीटरवरती अंकाई फोर्ट हा जो रेल्वे स्टेशन आहे तो तुम्हाला तिकडे घेऊन जाईल. तर त्या रेल्वे स्टेशनच्या आधी 1 किलोमीटरवरती हा फाटा आपल्याला बघायला मिळेल. ह्या नाशिक दौऱ्यातला आपला पहिले 2 किल्ले आहेत. ते तुम्ही माझ्या मागे बघताय ते अंकाई आणि टंकाई. तर जसं सांगितलं अंकाई आणि टंकाई, तर आता वाजले साधारण 12 दुपारचे 12 वाजले. तसं किल्ला चढायला आपल्याला 1-1.5 तासच लागेल. पूर्ण फिरून घ्यायला आपल्याला जवळपास 4 ते 5 तास होतील. तर चला आपण या अंकाई टंकाईच्या चढाईला सुरुवात करूया. जवळपास 12 वाजलेत आणि तुम्ही माझ्या मागे बघताय हा किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. प्रॉपर दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत, सो आपल्याला जास्त काही मेहनत करायची नाही. चला हळूहळू जाऊ. साधारण 10 मिनिटांनी ज्या पायऱ्या चढून आपण वर आल्यावर आपण या लेण्यांपाशी पोचतो. ह्या लेण्या ज्या आहेत त्या जैन धर्मियांच्या आहेत आणि जवळपास 10व्या ते 12व्या शतकात कोरल्या गेल्या असाव्या. या लेण्यांवरनं ह्या किल्ल्याचं प्राचीनत्व सिद्ध होतं. हा किल्ला जवळपास 12व्या ते 14व्या शतकात बांधला गेला असावा. लेण्यांपासून साधारण 15 मिनिटं चढून आल्यावर आपल्याला हा मागे दक्षिणाभूमिक प्रवेशद्वार दिसतंय. ज्याच्या दोन्ही बाजूला भव्य असे बुरुज इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. तर ह्याच्या पुढे दरवाजा आहे आणि तिथे काहीसे लाकडी अवशेष शिल्लक आहेत. आत आल्यावरतीच आपल्याला दरवाजे दिसले आणि
दरवाजावरती जसे लाकडाचे अवशेष आहेत ते अजूनही शाबूत आहेत. दरवाजातून पहिल्या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला किल्ले अंकाईकडे जायला रस्ता आहे आणि उजव्या बाजूला टंकाईकडे आपण जात आहोत. तर डाव्या बाजूला अंकाईच्या दिशेने वळल्यावर आपल्याला इथे एक खोली दिसते. अर्थात असं म्हणणं आहे की जेव्हा पहिल्याच्या काळी किल्ल्यावर जाण्यासाठी इथेच परवाने दिले जायचे. इतर कामासाठी आलेल्या लोकांना इथूनच परत पाठवले जायचे. तर कचेरीच्या कामासाठी ह्या खोलीचा उपयोग होत असे. तर त्या कचेरीकडून वर आल्यावर इथे आपल्याला एक लेणं दिसतं आहे. आतमध्ये गर्भागृहसुद्धा आहे पण या लेण्याची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झीज झालेली आहे आणि आकाराने प्रचंड मोठं आहे. लेण्यांच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं आहे. पाणी खरं तर खूप स्वच्छ आहे, ते पिण्यायोग्य असणारच. तर आम्ही बॉटल भरून पाणी पिण्याच्या मूडमध्ये जे खाली आपण टाका बघितलं आणि एक गुहा बघितली त्या पाण्याच्या टाक्यावर इथे तटबंदीमध्ये एक आपल्याला चोर दरवाजा दिसतोय. तर आपण जाऊन बघूया की हा कुठे बाहेर पडतो किंवा दरवाजा तर त्या साईडला काय आहे. अरे फुल वाट आहे करण्याला. तर इकडे तर दरवाजातून वाट येते, तिकडनं आपण गुप्तपणे उतरू शकतो आणि किल्ल्यातून निसटून जाऊ शकतो. ओपड धोपड पायऱ्या चढून आपण अंकाई किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोचतोय. तर अव्या ढव्य भव्य असे अंकाईचा पहिला प्रवेशद्वार. गडाचा अजून एक दरवाजा तिथे 80 डिग्री पायऱ्या आपल्याला दिसतात आणि त्या चढून आपल्याला वर नाही. हा अजून एक दरवाजा आणि 80 डिग्रीच्या पायऱ्या. एका बाजूला खडक आहे आणि दुसऱ्या बाजूला दरी आहे जी तटबंदी बांधून सुरक्षित करण्यात आले. जवळपास 80 डिग्रीच्या ज्या पायऱ्या होत्या कातळात कोरलेल्या त्या चढून आता आपण शेवटच्या 6व्या दरवाजापर्यंत आलो आहे. समोर चढून आपण गडामध्ये प्रवेश करूया. चला मधून जाणारी वाट आपल्याला वरती सीता गुफा आहे तिथे घेऊन जाईल. स्थानिक लोक इथे या गुहेमध्ये गुऱ्या बांधतात. ती ही अगस्ती ऋषींची समाधी आहे. टंकाई चढायला सुरुवात करतो. साईडला एक पाण्याचा टाका आहे आणि नुसती पायवाट आहे. सपाट असा पृष्ठभाग आहे, पठार आहे.